आयकॉनवर क्लिक करा. काय कारवाई करण्यात आली आणि किती आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले? जालना शहरात व जिल्ह्यात मोटरसायकलचे चोरीचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्या अनुषंगाने माननीय SP साहेब, ॲडिशनल SP साहेब यांच्या सूचनेनुसार सदर प्रकरणात आम्ही काही शोध घेत असताना काल दिनांक 26 गोपनीय बातमी मिळाली की परभणी तालुका पाथरी येथील गणेश काशीनाथ गायकवाड हा इसम काही जालना जिल्ह्यातून मोटरसायकल घेऊन त्याची विक्री बीड जिल्ह्यात करीत आहे अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही गणेश काशीनाथ गायकवाड याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी परतूर शहरातून 4 मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. तसेच अंबड येथून 1, हसनाबाद येथून 1 आणि औरंगाबाद येथून 1 अशा एकूण 7 मोटरसायकल त्यांनी जालना येथून चोरी करून त्या बीड येथील इम्रान इसाक पठाण राहणार नागापूर तालुका बीड या इसमास विक्री केलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही टीम बीड येथे जाऊन इम्रान पठाण यास ताब्यात घेऊन एकूण 7 मोटरसायकल ताब्यात घेतलेले आहेत. अशा पद्धतीने जगदीश काशीनाथ गायकवाड आणि इम्रान इसाक पठाण या 2 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्या ताब्यातून एकंदरीत 7 मोटरसायकल 3 लाख रुपयाच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. शक्यतो यांची जी टेंडन्सी आहे त्या पद्धतीने नागरिकांनी आपल्या ज्या मोटरसायकल आहेत त्या व्यवस्थित लॉक करणे, बऱ्याचशा त्यांनी वायरमध्ये तोडातोड हेरफेर करून अशा चोरी केलेल्या आहेत त्या सुरक्षित ठिकाणी लावणे आणि काळजी घेणे. आपण Thank you.